नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्याची पहिल्या यादीमध्ये निवड झालेली नाही आहे त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ते बातमी काय आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच जे निवड यादी लागलेली आहे, जर तुम्हाला यामध्ये काही आक्षेप घ्यायचे असेल हे तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता, आणि जे तुम्ही टेट 2022 परीक्षा दिलेली आहे तुम्ही केव्हापर्यंत या भरतीमध्ये सहभाग घेऊ शकता याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. मुलाखती शिवाय यासाठी एकूण 16,799 जागा होत्या, आणि त्यापैकी फक्त 11,085 जागा या भरल्या गेलेल्या आहे. मित्रांनो, ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहे त्या जागा दुसऱ्या यादीमध्ये भरल्या जाणार आहे. तर काल पवित्र पोर्टलवर एक प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, यामध्ये संपूर्ण माहिती प्रसिद्ध केलेली आहे. तर बघा हे प्रसिद्ध पत्रक कशा प्रकारची आहे. तर 27 फेब्रुवारी काल हे प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक. यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहे, हे तुमचे लक्ष देणे गरजेचं आहे. बघा, शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व अभियोग्यताधारकांना त्यांच्या अनुनयानुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले आहे. तरी देखील या संदर्भात अभियोग्यताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे या ईमेलवर तक्रार अर्ज सादर करता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक अर्ज तयार करून देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला त्यामध्ये काही तक्रार असेल तर तो अर्ज तुम्हाला भरून पाठवावा लागेल, आणि या ईमेलवर तो अर्ज पाठवायचा आहे. तो अर्ज कशा प्रकारचा आहे हे आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. तर मित्रांनो, एखाद्या प्रवर्गात एखाद्या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे आणि तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मार्क्स आहे, त्याला कमी मार्क्स आहे, तर तिची नियुक्ती का झाली आहे, तुमची नियुक्ती का झाली नाही, अशा प्रकारची तक्रार तुम्ही त्या ठिकाणी पाठवू शकता. हा जो ईमेल आय डी आहे मित्रांनो, या ईमेल आय डीवरती तक्रार पाठवावा लागेल. नंबर 2, जिल्हा परिषदेकडील बिंदू नामावली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून भरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या 10% जागाबाबत संबंधित जिल्ह्याकडून अहवाल घेण्यात येत आहे. काही जिल्ह्याचा अहवाल अप्राप्त आहे, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित रिक्त 10% जागाबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल. तर मित्रांनो, काही जिल्ह्याचा अहवाल या ठिकाणी अजून प्राप्त व्हायचा आहे, आणि त्यासाठी या 10% जागा रिक्त ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे मित्रांनो, 10% जागा अजून भरायची आहे, आणि जिल्ह्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 10% जागा या भरल्या जाणार आहे. छेटपीच्या अजून 10% जागा या भरायच्या आहे. 3 महत्त्वाचं आहे, जर तुम्ही 13 जिल्ह्यातील म्हणजे पेसा अंतर्गत जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल, जर तुम्ही 13 जिल्ह्या अंतर्गत तुमची निवड झालेली असेल जे पेसा क्षेत्रा अंतर्गत येतात, ठीक आहे, जर तुमची नियुक्ती झाली असेल तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, निवड झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होता येईल. तसेच पेसा क्षेत्राबाबत माननीय न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तर मित्रांनो, तुम्हाला सध्या या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे, पदावर रुजू होता येणार आहे, पण जो काही निर्णय कोर्टाचा लागेल त्यानंतर तुमच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, हे पण लक्षात ठेवायचं. सध्या तुम्हाला या ठिकाणी पदावर रुजू होता येणार आहे, आणि तुमची कागदपत्रं पण संबंधित जिल्ह्यामध्ये होणार आहे. 13 जिल्हे मित्रांनो या ठिकाणी पेसा क्षेत्राअंतर्गत येतात, त्यामध्ये अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, नांदेड यासारखे 13 जिल्हे येतात. ते तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे. बघा मित्रांनो, दुसरी यादीबाबत या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर या भरतीमध्ये रिक्त राहिलेले पदे लक्षात ठेवा, माजी सैनिक, अंशकालीन इत्यादी, याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच नव्याने जेव्हा जाहिराती येतील तेथून पुढे टप्पा 2 मधील जाहिराती असतील. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं, ज्या काही जागा रिक्त राहिलेल्या आहे माजी सैनिक, अंशकालीन आणि खेळाडूच्या, तर त्यासाठी दुसरी यादी पण या ठिकाणी लावल्या जाऊ शकते. तसेच मित्रांनो, ही जी जाहिरात आलेली आहे फक्त पहिल्या टप्प्याची जाहिरात आहे, दुसऱ्या टप्प्याची जाहिरात पण या ठिकाणी येणार आहे, तिसऱ्या टप्प्याची पण जाहिरात मित्रांनो या ठिकाणी येणार आहे. जोपर्यंत नवीन टेटची परीक्षा होत नाही तोपर्यंत या जाहिराती जाहीर केल्या जाणार आहे, ठीक आहे. मित्रांनो, या 10% जागा आणि अंशकालीन आणि माजी सैनिकच्या जागा या केव्हा भरल्या जाणार आहे हे आपल्या वेळेवरच माहिती पडेल. तर यासाठी दुसरी यादी लावतात की जी पुढील भरती येणार आहे दुसऱ्या टप्प्याची, त्यामध्ये जागा समाविष्ट करून नवीन जाहिरात काढतात, तर ही आपल्या वेळेवरच माहिती पडणार आहे. पण तर मित्रांनो, पण ह्या ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहे या लवकरच भरल्या जाणार आहे. नंतर शासन निर्णय दिनांक 10/11/2022 तरतुदीनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येतील. पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील. तर जोपर्यंत नवीन टेटची जाहिरात येणार नाही, लक्षात ठेवा, जोपर्यंत टेटची जाहिरात येणार नाही तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी 2022 टेटची परीक्षा दिलेली आहे त्यांनाच या ठिकाणी अर्ज करता येणार आहे.
दुसरे विद्यार्थ्याला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही आहे. लक्षात ठेवायचं, ज्या विद्यार्थ्यांनी टेट 2022 परीक्षा दिलेली आहे त्यांनीच या ठिकाणी पुन्हा अर्ज करता येणार आहे. समजा तुमचा आता नंबर लागला नाही, पण जेव्हा पुढील जाहिरात येईल त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. जोपर्यंत नव्याने टेटची परीक्षा होणार नाही तोपर्यंत तुम्हालाच या ठिकाणी अर्ज भरता येणार. जर काही विद्यार्थ्या स्वप्रमाणपत्र तयार करायचं असेल तर जेव्हा नवीन जाहिरात येईल तेव्हा तुम्ही स्वप्रमाणपत्र तयार करायचं आणि तुम्हाला पण या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर बघा मित्रांनो, हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे, जर तुम्हाला काही तक्रार असेल तर हा ॲप्लिकेशन फॉर्म भरून तुम्हाला त्या ईमेलवर पाठवायचा आहे. तर या ठिकाणी बघा, तुमचं नाव टाकायचं आहे तुम्हाला, तुमचा पूर्ण पत्ता, तुमचा टेट नंबर टाकायचा आहे, तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे, तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे. तर विषय पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती टेट 2022. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती अंतर्गत 22 फरवरी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीशिवाय निवड यादीनुसार माझी निवड झाली नाही याबाबत माझे पुढील प्रमाणे मुद्दे आहे. ठीक आहे, तुमची निवड का झाली नाही तर या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल. तर या ठिकाणी मुद्दे दिलेले आहे बघा. माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवडीकरिता शिफारस झाली आहे त्याचा टेट आय डी, त्या विद्यार्थ्याची निवड झालेली त्याचा टेट आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल आणि त्याची प्रत पण तुम्हाला जोडावी लागेल. ठीक आहे, इयत्ता या गटासाठी या आरक्षणामध्ये आरक्षण, या व्यवस्थापनामध्ये माझी निवड झाली नाही. नंतर 3, माझी शैक्षणिक पात्रता विचारात घेता व माझ्या विषयाचे पद उपलब्ध असूनही माझी शिफारस न होता माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची शिफारस झाली आहे त्याची टेट आय डी. ठीक आहे, त्याचा प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडावा लागेल. वरील मुद्द्यापेक्षा माझा मुद्दा खालीलप्रमाणे वेगळा आहे. तर हे 3 जे मुद्दे दिलेले आहे त्यापेक्षा आणखी एक मुद्दे असेल तर तुम्हाला या ठिकाणी नमूद करून पाठवावा लागेल. ठीक आहे, सोबत स्वप्रमाणपत्र, लॉक केलेले प्राधान्यक्रम आवश्यकतेप्रमाणे, वरील 3 मुद्दे 1 व 2 पुरावे तुम्हाला PDF तयार करून पाठवावं लागेल. ठीक आहे, या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं, सही करायची. जर तक्रार असेल तुम्हाला काही तर हा फॉर्म भरून दिलेल्या ईमेल आय डीवर पाठवायचा आणि त्यासोबत तुम्हाला तुमचे स्वप्रमाणपत्र पाठवायचे, लॉक केलेले प्राधान्यक्रम पाठवायचे आणि आवश्यकतेप्रमाणे वरील मुद्दे 1 व 2 आणि त्याचे पुरावे तुम्हाला PDF करून पाठवावे लागेल. ठीक आहे मित्रांनो, तर नवीन प्रसिद्ध पत्रकानुसार या ठिकाणी काही मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले आहे. यामुळे सर्वात महत्त्वाचं असं की जर तुम्हाला काही तक्रार असेल तर तुम्हाला त्यांच्या ईमेल आय डीवर एक फॉर्म भरून पाठवावा लागेल आणि आपली तक्रार नोंदवावी लागेल. यासोबत तुम्हाला स्वप्रमाणपत्र, तुम्ही लॉक केलेले प्रेफरन्स आणि तुम्हाला 1-2 पुरावे पण त्या ठिकाणी पाठवावा लागेल. तसेच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी या भरतीच्या वेळेस स्वप्रमाणपत्र तयार केलेले नव्हते त्यांना आता जेव्हा नवीन भरती येईल तेव्हा त्याला स्वप्रमाणपत्र तयार करता येणार आहे आणि त्या भरतीमध्ये त्यांना सहभाग घेता येणार आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांनी टेट 2022 परीक्षा दिलेली आहे त्यांनाच या ठिकाणी भरतीमध्ये सहभाग घेता येणार आहे. अगोदरच्या विद्यार्थ्याला या भरतीमध्ये सहभाग घेता येणार नाही. सर्वात महत्त्वाचं, जे तुम्ही टेट 2022 परीक्षा दिलेली आहे जोपर्यंत नवीन टेटची परीक्षा येत नाही तोपर्यंत तुम्हाला तर याच परीक्षेच्या आधारे तुम्हाला पुढील प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार आहे. जेव्हा जेव्हा नवीन शिक्षक भरती येणार तेव्हा तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार. फक्त टेट 2022 परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्यांनाच या भरतीमध्ये सहभाग घेता येणार. ज्या विद्यार्थ्यांनी टेट 2017 परीक्षा दिलेली होती त्यांची भरती प्रक्रिया सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण झालेली आहे. तर सप्टेंबर 2023 मध्ये आता 196 जागा नव्याने भरल्या गेलेल्या होत्या. ठीक आहे मित्रांनो, तर या भरतीबाबत आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ महत्त्वाचा शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.